तर मित्रांनो, आपण जर MPSC चा अभ्यास करत असाल तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा काय होणार आहे, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुणामधून काय करण्यात येणार आहे, वजा करण्यात येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेसाठी नकारात्मक गुणांची नवीन कार्यपद्धती जाहीर केल्याने 14 मार्चला होऊ घातलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये नकारात्मक गुणांसाठी नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जाईल याबाबत परीक्षांमध्ये जे काही परीक्षार्थी त्यांच्यामध्ये संभ्रम होता। मात्र 14 मार्चला होणाऱ्या पूर्वपरीक्षेची घोषणा ही 2019 करण्यात आली असली तरी या परीक्षेसाठी नवीन नकारात्मक पद्धती म्हणजे 1/4 लागूच होणार आहे अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिलेली आहे। राज्य लोकसेवा आयोगाने 8 सप्टेंबर 2020 वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षाकरता नकारात्मक, तर या ठिकाणी होणार काय बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 गुण एवढे गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत। म्हणजे 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल। याआधी नकारात्मक गुणांचा नियम हा 1/3 असा होता, यामुळे 3 चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जात होती, आता किती आहे, 1/4 आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर बघा टाळेबंदीत विद्यार्थ्यांची कसोटी, शनिवार आणि रविवार पूर्ण टाळेबंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या हजारो परीक्षार्थ्यांच्या अडचणीत भर पाडणारे, रविवारी सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 वेळेत परीक्षा होतील। संपूर्ण टाळेबंदीमुळे बाहेर गावाहून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉटेल आणि भोजनालय उपलब्ध नसतील, त्यांना घरूनच भाकरी घेऊन परीक्षेसाठी यावं लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती। आणि मित्रांनो, आपलं दुसरं एक चॅनल आहे चालू घडामोडीचं, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता। तर मित्रांनो, आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी ओलिओ बोर्ड बघा घेऊन आलेलं आहे चालू घडामोडी। मंथली करंट अफेअर्स फेब्रुवारी महिन्याच्या जे काही आपल्याला महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या मिळणार आहेत। तर बघा आपलं काय करायचं या ठिकाणी, जर आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, IBPS, SSC, SBI, रेल्वे, RBI एक्झाम सगळं आपल्याला एकाच ठिकाणी मटेरियल मिळणार आहे। सगळं मटेरियल बघा आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा, तुम्ही अवश्य क्लिक करून जा एकदा। आपल्याला त्या ठिकाणी सगळं चालू घडामोडीचं मटेरियल मिळणार आहे, ते पण आपल्यासाठी घेऊन आलेले ओलिओ बोर्ड, लक्षात ठेवा ओलिओ बोर्ड। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली, त्यावरती रजिस्टर करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता आणि पूर्णपणे ई बुक तुम्ही डाउनलोड करू शकता लगेच लगेच। मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा हलगजरीपणा करू नका, कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे।